मराठा क्रांती मोर्चानी राज्यव्यापी बंद पुकारल्यानंतर औरंगाबादमध्येही त्याचे पडसाद बघायला मिळाले. औरंगाबादमध्ये एकीकडे 100% बंद पाळलेला असताना दुसरीकडे जागोजागी ठिय्या आंदोलनं करण्यात आले. औरंगाबाद नगर रस्ता असो, औरंगाबाद जालना रोड असो, औरंगाबाद कन्नड रोड असो, सगळ्या रस्त्यांवरती ठिय्या आंदोलनं मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या आहेत. औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू होतं. तिथलं चित्र आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक इथं जमा झालेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांचाही मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. SRPFच्या तुकड्याही बोलवण्यात आलेल्या आहेत. औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरामध्ये एक बस जाळण्यात आली, तर अनेक ठिकाणी टायर जाळण्याचे प्रकार सकाळी 5 पासूनच बघायला मिळाले. एकूणच जर बघितलं तर बंद नंतर औरंगाबादमधील शाळा महाविद्यालयही बंद आहेत, तर दुसरीकडे सकाळपासूनच रस्त्यांवर सामसूम आणि आंदोलकांची गर्दी बघायला मिळाली. औरंगाबादहून अमेय पाठक, ETV.